हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषदद्वारे जी आरोग्य भरतीची परीक्षा होणार आहे 17-18 ऑक्टोबर, त्याच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे की आता नवीन जिल्हा निवडण्यासाठी काही लोकांसाठी नवीन जिल्हा निवडण्यासाठी संधी देण्यात येत आहे. एक टॅब ओपन झाला आहे, नवीन जिल्हा तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे नवीन जिल्हा परिषदच्या ज्या जागा आहेत तुम्ही निवडू शकता आणि तिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीसुद्धा द्यावी लागणार नाही. तर काय ती अपडेट आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनने क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा मित्रांनो, आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. आणि जर तुम्ही आरोग्य भरतीची तयारी करत असाल, 17-18 ऑक्टोबरला जो पेपर होणार आहे, तर याच्यासाठी तांत्रिक प्रश्नांची एक स्पेशल बॅच आपल्या चॅनलद्वारे लॉन्च झाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 लेक्चर्सचे व्हिडिओ प्राप्त होतील, सगळ्या नोट्स दिल्या जातील तांत्रिक प्रश्नांचे, आणि 10 टेस्ट पेपर सुद्धा घेतले जातील ज्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा दिले जाईल. आणि याची फीस नाममात्र 300 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही आजच खाली नंबरवर जो स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकता. आणि फक्त टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर फक्त 100 रुपये फीस ठेवली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 10 पेपर्स ज्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचं एक्सप्लेनेशन सुद्धा भेटणार आहे. तर वेळ न करता चला आपण ही काय अपडेट आहे पाहूया. तर तुम्ही जर या वेबसाईटवर गेले तर एक नवीन अपडेट जिल्हा परिषदच्या या टॅबवर आली आहे की नोट बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्हाला सगळं कळून जाईल. ऍज पर द अपडेटेड रूल यू कॅन अपडेट द जिल्हा परिषद चॉईस फॉर द अप्लाईड पोस्ट वेअर देर इज नो वॅकन्सी. प्लीज सिलेक्ट द पोस्ट अँड द न्यू जिल्हा परिषद चॉईस ऍज पर द न्यू वॅकन्सी मॅट्रिक्स. म्हणजे याचा अर्थ काय की याच्या आधी तुम्ही जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा जी जिल्हा परिषद निवडली तेव्हा त्याच्यामध्ये जागा दाखवत होत्या, समजा त्याच्यात जागा 15 असतील, परंतु आता नवीन जाहिरात आल्यानंतर तिथे 0 जागा झाल्या. तर अशा लोकांना आता संधी देण्यात आली आहे की तुमच्या आता कॅटेगरीच्या तुमच्या ज्याही संवर्गाच्या जागा 0 झाल्या असतील, परंतु पूर्वी जागा होत्या परंतु आता 0 झाला, तर तुम्हाला आता नवीन जिल्हा निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्या जागा 0 झाल्यामुळं तुम्हाला आता एक चान्स देण्यात आला की तुम्ही आता तो जिल्हा सोडून द्या, विसरून जा, आणि त्याच्याऐवजी आता नवीन जिल्हा तुम्ही निवडू शकता. ही आता सोय करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला तो तुमचा तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला त्याचं आणि सोबतच कोणता आता जिल्हा निवडायचा आहे याच्यासाठी आता टॅब देण्यात आलं आहे. आणि हा टॅब ओपन झाला तर लवकरात लवकर तुम्ही इथे जाऊन अपडेट करून घ्या. तर ही अपडेट होती मित्रांनो, आणि तयारीला जोमानं लागा. 25 तारखेचे बऱ्याच लोकांचे हॉल तिकीट आले आणि काही लोकांची यायचे राहिले तर येऊनच जातील मित्रांनो. हॉल तिकीट तर येणारच आहे, कारण 25 परीक्षा म्हणजे सगळ्यांचे हॉल तिकीट येणारच आहे. तर तांत्रिक प्रश्नांची बॅच अवश्य जॉईन करा मित्रांनो. आतापर्यंत 500 पेक्षा जास्त लोकांनी जॉईन करून टाकलाय, तुम्ही सुद्धा मागे राहू नका. तुम्ही जॉईन करू शकता खाली मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून, व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, आणि टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. तर सबस्क्राईब केलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करत जा. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, धन्यवाद.